आज ऐतिहासिक दसरा चौकात थेट पाईपलाईन योजनेचे शिल्पकार आमदार सतेज पाटील यांच्या नागरी सत्कारासह वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याच्या निमित्तानं थेट पाईपलाईनचं पाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ अर्पण करण्यात आलं यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण श्री शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांचा अनोख्या पद्धतीनं सत्कार करण्यात आला कोल्हापूरकरांसाठी स्वप्नवत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या मंजुरीपासून योजनेचं पाणी कोल्हापूरकरांना प्रत्यक्ष मिळेपर्यंत आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे त्यांच्या याच योगदानाबद्दल त्यांचा ऐतिहासिक दसरा चौकात नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्तानं वचनपूर्तीचा आनंद साजरा करण्यात येतोय यानिमित्तानं योजनेच्या मंजुरीसाठी महत्त्वाचं योगदान दिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण श्री शाहू छत्रपती महाराज आणि योजनेचे शिल्पकार आमदार सतेज पाटील यांचा राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ हत्तीच्या सोंडेतून हार अर्पण करत अनोख्या पद्धतीनं सत्कार करण्यात आला माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा सत्कार करण्यात आला यावेळी माता भगिनींनी शहराच्या विविध भागातून सवाद्य मिरवणुकीनं मंगल कलशांमधून आणलेलं थेट पाईपलाईनचं पाणी राजर्षी शाहू महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आलं यावेळी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव डॉ डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील माजी महापौर सागर चव्हाण माजी उपमहापौर भूपाल शेटे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी गटनेते शारंगधर देशमुख महाराष्ट्र गोवा पार से विवेक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाटगे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देसाई ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्यासह माजी नगरसेवक सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते